या कुरळप गावातून आमच्या युतीच्या उमेदवार सत्यजित भाऊंना किमान 500 मताचं तरी लीड मिळणार याची मला खात्री. नुकतीच विधानसभा मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता वेळ लागला आहे ते विजयाचे. कोण कुणाचं सरकार येणार, कोण आमदार होणार ह्या सर्वाकडं लक्ष लागलं असताना कुरळप गाव हे 48 गावापैकी एक महत्त्वाचं गाव म्हणून ओळखलं जातं. कारण या गावातील पडणारी येणारी मताची संख्या ही पाता ही विजयाला कारणीभूत ठरणारी आहे. म्हणूनच या कुरळप गावामध्ये आज आपल्यासोबत आहेत भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अशोक पाटील दादा. अशोक पाटील यांनी गेल्या 5 वर्षापासून त्यांनी महिलांच्यासाठी असेल किंवा युवकांसाठी असेल त्यांचंही योगदान फार मोठं आहे. यामुळंच त्यांनी त्यांच्या ताकदीवरती 40 वर्षाची सत्ता उलटवून त्यांनी भाजपची सत्ता कुरळपमध्ये आणलेली आहे. तर आज आपल्यासोबत आहेत अशोक पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या विधानसभा मतदारसंघात गावामध्ये कशा पद्धतीने प्रचाराचे रान उठवले होते. विधानसभा निवडणुकी आता 2 दिवसापूर्वी पार पडलेल्या आहेत, तर काय सांगाल, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रॉपर तुम्ही तिथं गेला होता? गेल्या 38 वर्षानंतर आमच्या कुरळप गावात 2 वर्षापूर्वी आम्ही सत्तांतर घडवलं. त्यानंतर मला जिल्ह्याची उपाध्यक्षपदाची भाजपची जबाबदारी मिळाली आणि त्यानंतर लोकसभेचं इलेक्शन झालं आणि लोकसभेच्या इलेक्शननंतर आता आपल्याला विधानसभेच्या इलेक्शनला आम्ही सामोरे गेलो. तर या मतदारापासून जाण्यासाठी आमच्या शासनानं सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू धरून बरीच कामं बरीच योजना जनतेपुढं आणल्या. तर या निवडणुकीत आम्ही मतदारापर्यंत जात असताना लाडकी बहीण योजना जवळजवळ आता सर्वसाधारण 65 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं तरीसुद्धा त्यांनी कधीही अशा योजना आणल्या नव्हत्या, पण इतर योजना आणल्या. त्यात एक मानाचा तुरा खावा अशी योजना लाडकी बहीण योजना होती. ती योजना आम्ही घरी लाडका भाऊ योजनासुद्धा आपल्या युती शासनानं आणली. सर्वसाधारण आपल्या बेकारीची संख्या जास्त आहे, बेकाऱ्यांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशानं त्यांना दिशा देण्यासाठी किंवा त्यांचं ट्रेनिंग होण्यासाठी त्यांना दरमहा सर्वसाधारण मला वाटते 11 ते 12 हजार रुपये त्यांना वेतन दिलं जात आहे. अशा पद्धतीनं म्हणजे बेरोजगारीसुद्धा कमी करणं आमची इच्छा नाही. अशाच बऱ्याच योजना आम्ही घेऊन मतदारांच्या पत्र पोचलो आणि मतदारांसुद्धा भरघोस पाठिंबा आम्हाला दिला. कुरळपचा विचार केला आपण, कुरळपमध्ये मागील कित्येक वर्षापासून इथं हा राष्ट्रवादीचाच पाहिले गेला आहे. दुसरी गोष्ट, कुरळपमध्ये 60 ते 70% मतदान होतं, पण या 78% मतदान झालं. मग काय सांगाल, हे जे वाढीव मतदान आहे हे कुणाचं काय सांगा शकाल याच्यावर? मला कुरळपच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आम्ही कुरळपचं जवळजवळ 2017 पासून अहोरात्र काम करतोय. 38 वर्षाची सत्ता होती, त्या सत्तेला आपण लोकांना जनजागृती करून आपण ती सत्ता उलथवून लावली आणि त्या माध्यमातून आज आम्ही पूर्ण कुरळप हे माझं कुटुंब मानून आणि त्या कुटुंब मानून त्या कुरळपाला कुरळपच्या तरुणांना किंवा लोकांना एक नवी दिशा देण्याचं काम आम्ही करत आहे. तर ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सर्व योजना वगैरे पूर्ण घरोघरी जाऊन पोचवल्या, लोकांना समजावून सांगितलं. तसेच या हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, पूर्वी होता, जवळजवळ मला वाटते 38 वर्ष या गावात काँग्रेस राष्ट्रवादीलाच बहु म्हणजे लीड असायचं. पण ह्यावेळेला मला एक आत्मविश्वास आहे, कारण माझ्या गावावर माझा विश्वास आहे. पूर्ण घरोघरी योजना आमची लाडकी बहीण योजना असू दे, शेतकऱ्यांसाठी योजना असू दे, PM किसान योजना असू दे, लाईट बिलाची योजना असू दे, मुलींच्या शिक्षणाची योजना असू दे, ह्या सगळ्या योजना अण्णासाहेब विकास महामंडळामार्फत तरुणांना निधी 15 लाखापत्र उपलब्ध होऊ दे, परत मला वाटते 12 बलुतऱ्यासाठी सुद्धा योजना, अशा भरेक अनेक योजना आमच्या या शासनानं आणल्या आहेत. सर्वसामान्य घटक समोर धरून या शासनानं आपल्या काम केले. या योजना आम्ही घरोघरी पोचवण्यास अगदी आटोकाट प्रयत्न केला आणि मला एक खात्री आहे की या कुरळप गावातून आमच्या युतीच्या उमेदवार सत्यजित भाऊंना किमान 500 मताचं तर लीड मिळणार याची मला खात्री आहे. तुमच्यापुढे एक मोठं खतचं आव्हान म्हणायला पाहिजे, कारण एक 38 वर्षाचा अनुभव असणारा आणि महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष असणारे, मग त्यांच्याकडून तुम्ही एक प्रचाराचं कसं रान उठवलं तुम्ही? प्रचाराचं रान उठवलं म्हणजे लोकांना जाऊन म्हणजे आम्ही
जरी आमची सत्ता 1.5-2 वर्षापूर्वी आली असताना सुद्धा आम्ही रात्र दिवसाआधी 24/7 आम्ही लोकांसाठी उपलब्ध असतो. आणि तिने सुद्धा म्हणजे भरपूर प्रयत्न केला, कारण आज राजाराम बापू कॉम्प्लेक्सच्या जवळजवळ सर्वसाधारण आहे, म्हणजे 300-400 कामगार आमच्या गावी आहेत. त्यांची त्यांची वजन मूड बांधून त्यांनी भरपूर प्रयत्न केले की काही करून आपल्याला इथं मतदानाचा टक्का वाढवायचा, पण नाही, कारण जनता ही सुज्ञ आहे आणि जनतेने शासनाचं जे काम जे आजपत्र योजना राबवल्या, जे रेशन दुकानदाराचे रेशन मोफत रेशन असू दे, झालं तर लाडकी बहीण योजना असू दे, मला वाटते आनंदाचा शिधा असू दे, या बऱ्याच योजना आल्या आणि बरेच कामं आम्ही कुरळपत आता 1.5 वर्षात सर्वसाधारण नाही म्हटलं तर 11-12 कोटीचा निधी आपल्या गावात उपलब्ध झाला आहे. जर आपला आमदार सुद्धा लोकप्रतिनिधी आमचा नसताना सुद्धा राष्ट्रवादी लोकप्रतिनिधी असताना सुद्धा सत्यजित भाऊ देशमुखांच्या प्रयत्नानं, सम्राट माडिक यांच्या प्रयत्नानं आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नानं जवळजवळ नाही म्हटलं तरी 11-12 कोटी रुपयाचा निधी या 1.5 वर्षात आपल्या कुरळपत आपण आणू शकलो आणि लोकांना विकासाची कामे दिसायला लागलीत. आज आम्ही गावात विकासाची कामे रस्ते वगैरे बघितलं तर आज आमच्या गावात काँक्रीटचे रस्ते केलेत, काँक्रीटचे रस्ते असे केलेत सर्वसाधारण 30-40 वर्षे तरी त्या रस्त्याला काही होणार नाही, पूर्ण क्वालिटी, अजिबात 1 रुपयाचाही भ्रष्टाचार होणार नाही, कारण ही कुरळपी माझं गाव कुटुंब म्हणलं आहे आणि यातला 1 रुपयाही कुठेही म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊन कामं चालू आहेत. आज तुम्ही गटरीसुद्धा व्यवस्था बघितली तर आज 40 वर्ष आमच्या या ठराविक भागातले त्यांनी राजकीय दिवशापोटी रस्तेसुद्धा केले नव्हते, एक खडासुद्धा 40 वर्ष त्या रस्त्यावर पडला नव्हता, पण आज आम्ही तिथूनच सुरुवात केली की आणि एक चांगले काँक्रीटचे रस्ते बांधण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला, चांगला प्रयत्न केला आणि चांगला दर्जाहीन दर्जेदार आपण रस्ते बांधलेत. आज गटरीसुद्धा जाणीवपूर्वक आमच्या विरोधकांच्या दारात कसं गटरीचं पाणी तुंबून त्यांच्या त्यांना त्रास होईल याची दक्षता घेतली जात होती, परंतु आपण आज 1.5 वर्षानंतर सत्ता झाल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने गटरी म्हणजे जेणेकरून गटरी बांधताना सुद्धा अतिशय नियोजनपूर्वक अतिशय प्लॅनिंग, कारण गटरीचं पाणी कुठेही तुंबलं नाही पाहिजे आणि विरोधक असू दे कोणी असू दे आम्ही कुरळपी कुटुंब म्हटलं आहे. एकंदरीत तुम्ही केलेल्या प्रयत्नाला जर यश आलं तर ह्या पुढचं विषय तुमचं काय असणार? हिथून आता ह्या प्रयत्नाला 100% यश येणार, कारण माझ्या कुटुंबावर माझ्या गावावर पूर्ण विश्वास आहे. मला इथून नाही म्हटलं तर आम्ही कमीत कमी 500 लीड धरले, पण त्याच्यापेक्षाही जास्त लीड मिळेल आणि ही लीड मिळाल्यानंतर मला आपल्या गावची म्हणजे एक साख मोठी होईल. मला वरल्या लेवलला आता सतीश भाऊ आमदार झाले तर त्यांना अगदी कळकळून म्हणजे विनंती जर केली तरी त्यांना आपल्या गावाला निधी कमी पडणार नाही, कारण आज युतीचं शासन येणार 100% ती काय गॅरंटी आहे. त्यामुळं आजपासून व्हिजन पण आमच्या कुळपच्या बाबतीत बरेच व्हिजन आहेत की गावातील तरुण आहे ही आमच्या गावची संपत्ती आहे, ती संपत्ती कशा पद्धतीने त्याला म्हणजे चांगल्या मार्गाला आणायचं, चांगलं त्यांना शिक्षण, चांगल्या अभ्यासिका, त्यांना म्हणजे काय खेळात लोक असेल तर त्यांना काय तर त्यात प्रावीण्य मिळावं यासाठी प्रयत्न, अशा बऱ्याच योजना आहेत. एक चांगली लायब्ररी उभा करायची आपल्या गावात, बरेच एखादी जिम चांगली उभा करायची, म्हणजे तरुण व्यसनाधीन झाला नाही पाहिजे, कारण व्यसनाचा असा विषय असतो की त्याला स्वभावतलचं वातावरण त्याला कारणीभूत होऊ शकतं. त्यासाठी मला स्वभावतलचं वातावरण पूर्ण बदलायचं आहे, पण कालावधी आता फक्त 1.5 वर्षात झाला आहे आणि काम करत असताना अनंत अडचणी आहेत, कारण विरोधक अजिबात काम करून देत नाही, कारण जाईल तिथं तक्रारीशिवाय किंवा अधिकाऱ्याचे, कारण 40 वर्षाचा यांना अनुभव असल्यामुळं आणि आमचा जरा अनुभव तोकडा असल्यामुळं जाईल तिथं प्रचंड त्रास आणि कामे करून दिली जात नाहीत. आणि कामे करून दिली जात नसली तरी सुद्धा आता शासन येतंय, आपले शासन आल्यानंतर सतीश देशमुख भाऊ आमदार 100% होतात आणि झाल्यानंतर माझं गाव 1 नंबरला गाव या 5 वर्षात आणेन एवढा मला विश्वास आहे. एकंदरीत तुम्ही कुरळपचं सांगितलं, पण कुरळबरोबरच तुमच्याकडे एक फार मोठी जबाबदारी म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष पद दिलेलं आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही परिसरातील गावात कसं भेटता किंवा काय त्यांच्याशी संवाद साधता तुम्ही? आज खरं वास्तव्य म्हटलं तर कुरळपंत सत्तांतर झाल्यानंतर आमच्या स्वभोवतालच्या गावांची सुद्धा मायाड पाण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, त्यांना एक वेगळी अशा दिशा दिसायला आली आहे, कारण त्यांना एक वाटते की कारण आजपत्रूचं आमचं कुरळपचं होतं नेतृत्व, ते नेतृत्वानं आज प्रत्येक गावात भांडणं लावलेले आहेत, प्रत्येक गाव म्हणजे फार वैतागून गेला होता, कारण जाईल तिथं राजकारण वेगळ्या पद्धतीने ट्विट करणं, गट भरपूर करणं, प्रचंड त्रास होईल अशा पद्धतीने करणं, त्यामुळं स्वभावतः आज आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या लोकांचा फार मोठा प्रतिसाद माझ्या बाबतीत आहे की काय आज एक
एक आशावर्धक दृष्टिकोनातून माझ्याकडे ते पाहतात की बाबा हा तरुण आपल्या गावांसाठी काहीतरी करेल. पण माझी पण जिद्द आहे की काहीतरी बाबा इथून पुढं आपल्या भारतीय जनता पक्षाच्या मार्फत काहीतरी योजना आणून काय करून भागातला सुद्धा विकास जास्तीत जास्त प्रकारे कसा करता येईल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. तर एकंदरीत पाहता जे 1.5 वर्षामध्ये केलेलं काम किंवा इथं भाजपच्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजना असेल या योजनेला सहकार्य करत कुरळकमधील हजारो महिलांनी अशोक पाटील यांच्या पाठीशी राहून मतदान प्रक्रिया राबवलेली आहे. याच्यामुळंच निश्चितच विजय हा आमचाच आहे आणि याच्यामध्ये कुरळकमध्ये 500 मताचं लीड घेणार असल्याचं त्यांनी एक व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन रवी लोंढेसह मी दिलीप मोहिते, M24 न्यूज, सांगली.